Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। चला करा सुरुवात। आता तुम्ही जेवायला सुरुवात केली नाही तर मला भरवावं लागेल। मावशी, असं करून कसं चाललं? हा बघू, तू नाही जेवलीस तर माई मावशी आणि आप्पा पण नाही खाणार। आता कस मावशी, आप्पा मी दम देणार आहे आता। कोणीही डोळ्यातून पाणी काढायचं नाही, हा भरल्या पाण्यावर रडतं का कोणी? चला लवकर जे मावशी बघता ना, लक्षातच उद्या हे पैसे सचूचा पगार, आजपासून ही सगळी संपत्ती तुझी, त्याच्या बदल्यात आजपासून सचिन मात्र रियाचा, पण तुला याची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे। सचिन नाही आला, सचिन का नाही आला? खरं सांगू म्हणून नाही कर मात्र त्याच्याशिवाय तुम्ही 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 त्याला यायला सांगा ना, उणार जाऊ बाई तर तुमचं ऐकतो ना सगळं। वल्ली वल्ली ते माझ्या हातात नाहीये। वल्ली सचिन लांब गेलाय ते तुझ्या चुकीमुळे। तू हे वेळीच थांबवलं असतस तर आज असं नसतं ना झालं। मी सावध केलं होतं की नाही तुला? वाडा पैसा हे सगळं मिळेल तुला, पण माणसं गमावून बसशील आणि एकटी पडशील। सांगितलं होतं की नाही? ऐकली नाही तू? मी हे बोलणं टाळून काय होणार आहे वल्ली? सांग मला, हे तू वेळीच थांबवलं असतस ना तर हे सगळं घडलंच नसतं। असं एकटीनं रडत बसण्याची वेळच आली नसती, हो की नाही? मी मान्य करते ना माझी चूक झाली, मी खूप मोठी चूक केली, मी माफी मागायला तयार आहे ना। मी सगळ्यांची माफी मागते। मी सचिनशिवाय नाही राहू शकत। मला ही माणसं नाही गमवायचे, माझा संसार नाही गमवायचे, मला सचिन परत हवाय। मी त्याच्यासाठी काही करेन, मला सचिन परत जवळ उडायला जाऊ बाई। तुम्ही मला सांगा ना मी काय करू। मी सांगते तर करशील? खरंच करशील? सांग। काहीच करू नकोस, शांत बस। आई बरं झालं ग बाई, अगदी वेळेवर आलीस तू। काय झालं? काय झालंय काय? या दोघांनी एकमेकांच्या झिंजा उपटायचं फक्त बाकी ठेवलंय। तू बोलत, मी काहीही बघणार नाही। मी माझ्या खोलीत जाऊन पुस्तक वाचणार आहे, तू बघ काय बघायचं ते। नी काय झालं? मम्मा अगं एक मिनिट राधा, काय झालं? तू प्लीज आज त्याची बाजू घेऊ नकोस मम्मा, प्लीज। अगं पण झालंय काय बाळा? मम्मा मला सांग, या ड्रेस मध्ये काय प्रॉब्लेम आहे ग? मॅम हिला काही प्रॉब्लेम वाटत नसेल यात, पण आज रात्री लोक दारू पिऊन फिरत असताना हिने असे कपडे घातलेले मला नाही कळणार। अच्छा, आणि चांगल्या घरातल्या मुली असं वागत नाहीत राईट?
एक मिनिट तुम्ही प्लीज भांडण थांबवाल. हा मला कसं सांगू शकतो ग मी काय घालायचं आणि काय घालायचं नाही ते. बरं ठीक आहे, नाही सांगत मग तू माझ्याबरोबर येऊ नकोस. तुला काय करायचं एकटेने कर. अरे तुम्ही दोघं समजूतदार राहत ना, भांडताय काय असे. मग काय करू ग, याची मनमानी ऐकून घेऊ. राहते सगळं कसं मनासारखं होईल, प्रेमात होत ग असं. त्याचं प्रेम आहे का माझ्यावर ना, हाच मुळात प्रश्न पडलाय मला. मला असे प्रश्नच पडत नाही, माझं आहे प्रेम आणि एकदा शब्द दिला ना की तो शब्द पाळणारा माणूस आहे. अच्छा म्हणजे मी शब्द पाळत नाही का. सगळ्या गोष्टींचा चुकीचा अर्थ कसा काढतेस तू. मी तुझ्या प्रेमापोटी बोलतोय, तुझी काळजी वाटते म्हणून बोलतोय. अरे पण मला हे घालू नकोस हे घालू नकोस असं सांगण्यापेक्षा असं सांग ना की राधा तुला काय हवं ते घाल, मी आहे, मी काळजी घेईन तुझी, हे सांगायला काय घेशील. वा म्हणजे मी काय करायचं हेही तूच ठरवणार आणि तू काय करायचं हेही तूच ठरवणार का. मग अजून कोणी ठरवायचंय. मी ठरवणार कारण तुला साधा कॉमन सेन्स नाही आहे कसं वागायचं कुठे त्याचा. ए तू हट यार. तुम्हा दोघांच्यात तूच जास्त समजूतदार आहेस असं मला नेहमी वाटलं. नाही तू पडतं घे असं माझं म्हणणं नाही आहे, पण प्लीज थोडं समजून घेशील का. मॅम कंटाळलोय मी आता. हिची अशी अपेक्षा असते की मी हिच्या समोर नंदी बैलासारखं बुगू बुगू करावं. नील हे करूया की करूया, नील ते कर की ते कर, इथे जाऊया तिथे जाऊया, वैतागलोय मी. काही वेगळं नाहीये दुसरं, सतत काय तुला वाटतं मी तुझंच ऐकायचं, तसंच मलाही वाटतं. मग काय चुकलं त्यात, नाही ना. आता करते मग मी, थांब जरा. पण मी तुला एक सांगून देते, अजिबात ऐकणार नाही तुझं काय वाटेल ते कर. एक काम करते, हे छान ड्रेसेस आहेत ना, अजून शॉर्ट करते. काय मला शॉर्ट कपडे घालायला आवडतात, सो लेट्स सी. राधा एक मिनिट काय करते. लागेल लागेल थांब जरा. आता मी असेच तोकडे कपडे घालणार हे बघ. नील मस्त आहे ना, मस्त आहे ना. मग आता मी ह्याच्या खाली मस्त एक स्पगेटी टॉप घालणार आहे अँड आय एम गोइंग टू जस्ट बी मॅरी. अजून एक आता मी ना जरा क्रिस क्रॉस करते, म्हणजे कसं छान छोटे कपडे. अगं तुला माहितीये मामा छोटे कपडे किती छान दिसतात हो की नाही. फॅन्सी दिसतात, मला आवडतात फॅन्सी कपडे. सो मी हे बघ बॅकलेस करू का एक, दॅट्स मोर इंटरेस्टिंग. आय डू बॅकलेस. ये देखो हे बघ हे बघ. नाईस छान दिसतंय ना, मस्त वाटेल ना. आता हे घालून मी एफसी रोड वर हिंटे, एसपी जवळ हिंटे, कुठे हवं ते हिंडे. तुला काय करायचंय बोल. आता काय मूर्खपणा आहे हा. नाही बघू ना आता तुझं प्रेम टिकतंय का बघू ना. हे बघ कापड काप, कापड काप, सांग आहे प्रेम, आहे प्रेम, टिकणार टिकणार प्रेम. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.